हॅलो फ्रेंड्स फ्लेवर्स ट्रेजरमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आपण फ्लेवर्स ट्रेजरमध्ये नेहमी फ्लेवर्सच ट्रेजर म्हणजे खजाना बघत असतो पण आज आपण ट्रॅडिशनल ट्रे ट्रेजरचा एक भाग म्हणून तुळशीच्या लग्नाची तयारी बघणार आहोत या विवाहासाठी प्राथमिक तयारी म्हणून तुळशी वृंदावन छानपैकी रंगवलं जातं तुळशीला वस्त्र म्हणून एक चांगला ब्लाउज पीस किंवा पूर्णपणे साडी नेसवली जाते तर पूर्वतयारीमध्ये आपल्याला हे वस्त्र तयार ठेवायचं आहे त्यानंतर समयी त्याच्यामध्ये वाती तेलामध्ये भिजवून ठेवलेल्या आहेत दोन तामण एक तांब्या पळी आणि भांडं हळद कुंकू आणि अक्षता चिरमुरे प्रसादासाठी तुळशीच्या लग्ना दिवशी आणि लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुळशीच्या भोवती तांदळाच्या कणीची रांगोळी काढली जाते म्हणजेच त्यासाठी आपल्याला तांदळाचा रवा लागणार आहे ही जोडीसुद्धा ठेवलेली आहे तीनशे पासष्ट वातींची ही जोडी गोवा भागामध्ये तुळशीच्या लग्नादिवशी खोबरेल तेलामध्ये जाळून त्याची ते राख करण्याची पद्धत आहे राख नंतर खाऊच्या पानामध्ये घालून ते तुळशीच्या मुळाशी घातलं जातं गणेश पूजेसाठी नारळ आणि तांदूळ ठेवलेले आहेत दुसऱ्या प्लेटमध्ये तुळशीच्या लग्नानंतर तिची ओटी भरण्यासाठी पीस नारळ आणि तांदूळ ठेवलेले आहेत इथे दोन निरंजनं ठेवलेले आहेत तुपामध्ये त्याच्या वाती भिजवलेल्या आहेत उदबत्तीचे घर उदबत्ती काडीपेटी कापसाची दोन वस्त्रे एक कुंकू असलेला आणि एक प्लेन गंध पानांचे दोन विडे घेतलेले आहेत एक गणेशपूजेसाठी आणि एक लग्नासाठी घंटा घेतलेली आहे गणेश पूजेसाठी प्रसाद म्हणून साखर पण घेतलेली आहे आणि लग्नाच्या वेळी श्रीकृष्णाला पंचामृताने स्नान घालायचं असतं तर त्यासाठी ते पंचामृतसुद्धा इथे तयार ठेवलेलं आहे कोणत्याही शुभ कार्यासाठी आपण गणेशपूजा करत असतो त्यामुळेच गणेशपूजेचीसुद्धा सुद्धा सर्व तयारी इथे करून ठेवलेली आहे दोन वस्त्रांपैकी जे पांढरं वस्त्र असतं कापसाचं दर तयार केलेलं ते गणपतीसाठी असतं आणि जे कलरवालं किंवा कुंकू लावलेलं असतं ते कृष्णासाठी असतं अशा प्रकारे भटजींना देण्यासाठीचे सर्व सामान इथे तयार ठेवलेले आहे या ठिकाणी तीन काठ्या दिसत आहेत एक आहे ऊस दुसरं आहे दोन बांबूचे काठे आहेत एकाला डिझाईन केलेले आहे आणि एक प्लेन आहे हे तीनही तुळशी वृंदावनामध्ये व्यवस्थित खोचायचे आहेत यापैकी डिझाईनवाल्या बांबूला आपण आंब्याचा टाळ बांधत असतो आणि जो साधा बांबू आहे त्याच्यावरती केळीच्या पानाची टोपी केरून ती त्याला घातली जाते हे श्रीकृष्णाचे करवले म्हणून तिथे असतात इथे लग्नासाठी अक्षता ठेवलेल्या आहेत हळदीचं वस्त्र आहे आवळा आणि चिंच आहे आंब्याच्या पानाची सुरळी करून त्याची माळ तयार केलेली असते ही लग्नाच्या वेळी वधूवरांसाठी अस घालण्यासाठी असते फुलांचे दोन हार केलेले आहेत आणि दोन छोट्या मुंडावळ्यासुद्धा केलेल्या आहेत लग्ना दिवशी दुपारीच तुळशीला हळद चढवायची असते म्हणजे हे हळदीचं वस्त्र तुळशीला घालायचं असतं वृंदावनाच्या वरती तांदळाच्या क कणीची किंवा रव्याची डिझाईन काढली जाते त्यालाच नक्षी असं म्हणतात आणि खाली रांगोळी काढलेली आहे ही नखाने काढलेली नक्षी ही आजच्या दिवसाची स्पेशल अशी असते अशीच डिझाईन आपल्याला दुसऱ्या दिवशी तुळस धुतल्यानंतर त्याच्यावरती काढायची असते एकादशी दिवशी तुळशीला दूध आणि केळ्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि तुळशीच्या लग्ना दिवशी संपूर्ण पंचपक्वानाचा नैवेद्य देवीला दाखवला जातो संध्याकाळच्या वेळी तुळशीला वस्त्र नेसवलं जातं तीनही तऱ्हेचे ऊस आणि दोन्ही बांबूच्या काट्या रोवून ठेवल्या जातात कोकणामध्ये नवीनच आलेले जे भात असतात त्याच्यापासून पोहे तयार केले जातात आणि हेच पोहे या दिवशी म्हणजे तुळशीच्या लग्ना दिवशी तुळशीला नैवेद्य म्हणून गोडे पोहे तयार करून ते नैवेद्य म्हणून दाखवले जातात त्यासाठी एक वाटीभर पोहे स्वच्छ निवडून भिजवून धुवून भिजवून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये आवडीप्रमाणे किंवा अर्धी वाटी किसलेला गोळ पाव पाववाटीक ओलं खोबरं छो थोडंसं मीठ आणि वेलदोडे किंवा वेलदोड्याची पावडर असं सर्व याच्यामध्ये मिक्स करायचं आहे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हे आपले गोडे पोहे तयार होतात अगदी अगदी पटकन होणारी आणि चवीला थोडीशी वेगळी आणि छान अशी ही डिश आहे हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्याचे मूद पाडायचे आहे आणि केळीच्या पानावरती ठेवून लग्न लागल्यानंतर हा नैवेद्य देवीला दाखवायचा असतो आणि त्यासोबतच चिरमुरेसुद्धा वाटले जातात प्रसाद म्हणून आणि लग्न व्यवस्थित संपन्न होतं लग्नाचे सर्व विधी जनरली भटजी येऊन तेच करत असतात अशा प्रकारे ही तुळशीच्या लग्नाची सर्व तयारी संपन्न झाली आहे